युरोपला आंबट असलेल्या नाशिकचे द्राक्ष यावर्षी गोड लागलेत. नाशिक जिल्ह्यातून तब्बल 100 पेक्षा अधिक द्राक्षांचे कंटेनर निर्यात झाले असून जगभरात 650 कंटेनर रवाना झालेत. निर्यातीच्या अधिकृत अपेडा पॅकिंग हाऊस मधून आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी घेतलेला हा आढावा. राज्यामध्ये मेक इन इंडियाचे वारे वाहत असताना नाशिकच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यास सुरुवात केलेली आहे. नाशिकची द्राक्ष ही आता निर्यात होऊ लागली आहेत. एकूणच संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असताना अगदी कडाक्याच्या संकटावर मात करत या ठिकाणी चांगली द्राक्ष पाठवण्याचा प्रयत्न हा युरोपामध्ये होतोय. आपण बघू शकतोय युरोपात पाठवण्यासाठीची जे नॉर्म्स असतात ते मोठे कडक असतात. या ठिकाणी चांगली द्राक्षही पाठवली जातात, खराब द्राक्षही निवडून बाहेर काढली जातात. याच पद्धतीनं पूर्ण द्राक्षांचं सॉर्टिंग करून या ठिकाणी द्राक्ष पॅकिंग केली जात आहेत. ही द्राक्ष युरोपामध्ये जात आहेत. अशी एकूण द्राक्ष जी आता आपण बघितली तर रशियामध्ये जवळजवळ 230 जी कंटेनर आहेत ते या ठिकाणी गेलेले आहेत. तर कॅनडामध्ये नेदरलँडमध्ये जवळजवळ 220 कंटेनर गेले आहेत आणि त्याचबरोबर आता युरोपामध्ये जवळजवळ 114 कंटेनर गेलेत. आजची परिस्थिती बघितली तर युरोपामध्ये चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. पूर्वी युरोपामध्ये द्राक्ष ही आंबट लागत असत, मात्र आता युरोपाला आपली भारतीय द्राक्ष आवडू लागली आहेत. आपल्यासोबत एक निर्यातदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. अमोलजी, काय परिस्थिती आहे युरोपातल्या द्राक्षांबद्दल? जर सध्याची परिस्थिती बघितली तर नेदरलँड गव्हर्नमेंटने 2020 पर्यंत भारतीय द्राक्षासाठी एक ॲश्युअर्ड प्रोग्राम तयार केला की त्यांना सुद्धा आपली द्राक्ष खात्रीशीर आणि चांगली हवी आहेत. त्यानुसार जर आत्ताची परिस्थिती बघितली तर इतर जे आपली स्पर्धात्मक देश आहेत जसं की आपली साऊथ आफ्रिका किंवा चिलीची द्राक्ष तिथली संपलेली असल्यामुळे भारतीय द्राक्षांना तिथे मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि ते देशसुद्धा आपल्या द्राक्षांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मागणी करतात. एकूणच परिस्थिती सकारात्मक असल्यामुळे द्राक्षांची निर्यात जी आहे ती आत्तापर्यंत जवळजवळ 600 कंटेनर झाली आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये ही निर्यात झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन हे नाशिकच्या शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.